आता एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. राज्यपालांनी मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना बरखास्त केलेला आहे. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीशिवायच राज्यपालांनी ही कारवाई केली आहे. राज्यपाल आर एन रवींचा निर्णय आहे हा. निर्णय तात्काळ प्रभावाने लागू सुद्धा करण्यात आलेला आहे. तामिळनाडूमध्ये सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे. ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सेंथिल बालाजी 16 जूनलाच अटक झालेले आहेत आणि त्यानंतर राज्यपालांनी थेट त्यांना बरखास्त केलेलं आहे. मंत्री व्ही सेंथिल यांना राज्यपालांनी बरखास्त केलेला आहे. तामिळनाडूच्या राजकारणामधला हा अभूतपूर्व संघर्ष आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीशिवायच राज्यपालांनी हा थेट निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय तात्काळ लागू सुद्धा करण्यात आलेला आहे. तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल हा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सेंथिल बालाजी 16 जूनला अटक झालेले आहेत. तेव्हा रडत असतानाचा व्हिडिओ सुद्धा त्यांचा समोर आलेला होता. आत्ताची ही बातमी तामिळनाडूच्या राजकारणामधला हा अभूतपूर्व संघर्ष. मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीशिवायच राज्यपालांनी कारवाई केली आहे. राज्यपाल आर एन रवींनी निर्णय घेतलेला आहे आणि तात्काळ लागू करण्यात आलेला आहे. तामिळनाडूमध्ये सरकार आणि राज्यपाल यांचा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सेंथिल बालाजी 16 जूनला अटक झालेत. त्यानंतर राज्यपालांनी मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना बरखास्त केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय. आपल्यासोबत वकील मंजुनाथ कक्कलमेली सध्या जोडले गेलेले आहेत. मंजुनाथजी, तामिळनाडूमधला हा अभूतपूर्व संघर्ष, राज्यपाल आणि सरकार उभं ठाकलेलं आहे समोर आणि मंत्र्यांची थेट सरकारने निर्णय घेण्याऐवजी राज्यपालांनीच त्यांना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला, आपली प्रतिक्रिया? नक्कीच सध्याची घटना बघितली तर थोडस विश्वास न ठेवण्यासारखीची घटना आहे. हवेवर कायद्याच्या तरतुदीमध्ये जर आपण जर बघितली तर आर्टिकल 164(1) प्रमाणे गव्हर्नर इट्स ओव्हर रीच केलेला आहे आपल्या पॉवरचा. अनलेस ऍडवाइज ऑफ द मिनिस्टर, गव्हर्नर कुठल्याही मिनिस्टरना काढू शकत नाही. फरकाबडकी निर्णय तरी नक्कीच नाही घेऊ शकत. अनएक्सेप्टेबल सरकमस्टन्सेस याच्यासाठी लागतात आणि असले कुठलेही सरकमस्टन्सेस सध्याच्या घडीला मला दिसून येत नाहीत. आणि असल्या घडीमध्ये गव्हर्नरनी घेतलेला निर्णय टोटली इनलिगल आपण करता टायमासाठी मला दिसून येतोय. सो इनकेस हायकोर्टामध्ये हे जर अपील केलं गेलं तर मला वाटतं हा ऑर्डर सेट असा होऊ शकतो. मंजुनाथ कक्कलमेली, आपण म्हणताय की त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, मात्र अशा पद्धतीनं निर्णय घेणं राज्यपालांच्या अधिकारामध्ये नसताना सुद्धा या निर्णयापर्यंत राज्यपाल कसे काय पोहोचू शकतात? सरकमस्टन्सेस एक क्लॉज आहे 164(1) आणि 163 आर्टिकल 163 सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये अनएक्सेप्टेबल किंवा काही सरकमस्टन्सेस मध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सरकमस्टन्सेस मध्ये गव्हर्नर एखादा अधिकार आपला बजावू शकत असतो. परंतु सध्याच्या घडीमध्ये जेव्हा एका ईडी प्रकरणामध्ये फक्त त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि एखाद 2 दिवस मी जेलमध्ये राहिल्यानं एखादा मंत्री आपण काढू शकत नाही. अनलेस एक मिनिस्टर किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्यांना ऍडवाइस दिला की गव्हर्नरला असं काही निवेदन दिले की मंत्र्याला आपल्याला काढायचं आहे किंवा तसं काही निवेदन त्यांच्यासोबत आल्याच्याशिवाय तसं ऍक्ट सू मोठा ऍक्ट इथे दिसून येतो. इश्यू असा आहे की गव्हर्नर हिथे सू मोठो ऍक्ट केल्याचं दिसून येतोय. सू मोठो करण्यापेक्षा हिथे सरकमस्टन्सेस अशी असायला हवी होती की चीफ मिनिस्टरांनी त्याची शिफारस केलेली आहे आणि त्याच्यावरून त्यांनी निकाल सदस्य मुख्यमंत्र्याला काढून टाकलेली आहे. अशी जर सरकमस्टन्सेस असली असती तर हे न्यायानुसार असला असता. हवेवर आता जे गव्हर्नरने निर्णय घेतलेला आहे, सू मोठो निर्णय घेतलेला आहे, कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता घेतलेला निर्णय नक्की चॅलेंज असू शकतो आणि मला वाटतं न्यायाच्या दायरीमध्ये कुठेही नाही बसणारा असा निर्णय असेल. म्हणजे त्याच्या याच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर थेट निर्णय येऊ शकतो या संदर्भामध्ये? नक्कीच त्यांना रिट पिटिशन चालू करावं लागेल अंडर आर्टिकल 226 पिटिशन फाईल करावं लागेल आणि सदरचा सरकमस्टन्सेस मेजबान कोर्टाला दाखवून द्यावी लागेल आणि त्या बेसिसवर मला वाटतं दाट शक्यता आहेत की हे ऑर्डर सेट असाइड होऊ शकतो. ऑर्डर हायकोर्ट सेट असाइड करेल आणि इव्हन गव्हर्नमेंटला सॉरी गव्हर्नरला त्यांच्या ओव्हररीच पॉवरबद्दल एक रेकमेंड मला अपेक्षित आहे. मंजुनाथजी, धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. थँक्यू.
मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी ही कारवाई केली आहे. राज्यपाल आर एन रवींनी हा निर्णय घेतलेला आहे, तात्काळ निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सरकार आणि राज्यपाल हा संघर्ष टिकपेला पोहोचलेला आहे. ऊर्जा मंत्री सेंथिल यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर 16 जूनला अटक झाली आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये राज्यपालांनी मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना बरखास्त केलेलं आहे. त्यांना अटक झाल्यानंतर तामिळनाडूमध्ये हा अभूतपूर्व संघर्ष निर्माण झालेला आहे आणि आत्ताच आपण वकिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या संदर्भामध्ये राज्यपालांना एवढे अधिकार आहेत का, हा निर्णय घेण्याचं त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये येते का, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये अपील झालं तर हा निर्णयावरती हा रद्दबातल होऊ शकतो अशी सुद्धा प्रतिक्रिया आत्ताच वकिलांनी दिलेली आहे. मंजुनाथ कक्केनेले यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे.